शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचं जे काही कांदा रोप आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाकड होत आहे. तर साधारणपणे जे कांदा रोप आहे ते याप्रमाणे आपल्याला सरळ असायला हवं आहे, जेणेकरून हे जे कांदा रोप आहे हे म्हणजे याला कोणत्या प्रकारचा रोग नाही काही नाही, हे अशा प्रकारे कांदा रोप असायला हवं. पण अनेक शेतकऱ्यांचं जे काही कांदा रोप आहे ते याप्रमाणे तुम्ही पाहत असाल की याप्रमाणे जे काय आहे असं या प्रकारे वाकडं तिकडं होत आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असं जागी जागी जे काय आहे हे अशा प्रकारे हे रोग होत आहे. पण आपलं जे काही साधारण रोप आहे ते अशा ह्याप्रमाणे सरळ असायला हवं. आता जे हे वाकडं रोप आहे तर याच्यासाठी आपण एक फवारणी घेतलेली आहे. आता आपण सकाळीच ऑलरेडी याची फवारणी घेतलेली आहे, तर त्या फवारणीमध्ये आपण कॅब्रिटॉप आणि एक्झोडोस आहे याची आपण फवारणी घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या फवारणीचा आपल्याला रिझल्ट पाहायचा आहे की कशाप्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे, की चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आता आपण सध्या ऑलरेडी फवारणी घेतलेली आहे, तुम्ही पाहून घ्या की ह्याप्रमाणे आता हे रोप आहे. मध्ये मध्ये काही काही ठिकाणी वाकडं आहे आणि काही काही ठिकाणी सरळ रोप आहे. तर ह्या फवारणीचा रिझल्ट 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला मिळणार आहे, आणि परत आपण 5 ते 6 दिवसानंतर ह्या फवारणीचा आपण रिझल्ट बघणार आहोत. तर सध्या या प्रकारे रोप आहे, तर तो रिझल्ट आपण 5 ते 6 दिवसानंतर पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, त्या दिवशी आपण कांदा रोपाला एक्झोडोस आणि कॅब्रोटॉपची फवारणी केली होती. तर त्या दिवशी तुम्हाला मी दाखवलं होते की जे रोपाचे काही शेंडे आहे ते पिवळे पडलेले होते आणि काही ठिकाणी वाकडे तिकडे होत होते, जरशी जळ पडल्यासारखं रोप दिसत होतं. तर त्याच फवारणीचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे की नाही हे बघण्यासाठी आज आपण ह्या ठिकाणी या कांदा रोपाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर आपण तो रिझल्ट बघणारच आहोत, पण त्याआधी जर आपण आपल्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज फवारणी करून कम्प्लीट 6 दिवस झालेले आहेत आणि आपण ह्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आता कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे नीट व्यवस्थित दिसत नाही, पण मी तुम्हाला ठिकठिकाणी कॅमेरा नेऊन मी तुम्हाला रोपाची काय कंडिशन आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण त्या दिवशी कॅब्रोटॉप आणि एक्झोडोसची फवारणी केली होती. आता तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिली त्यामध्ये खूप शेंडे हे वाकडे तिकडे झालेले दिसत होते, रोप मरत होतं. आता तुम्ही जर ह्या ठिकाणी पाहत असाल की रोपात एकदम रोप सरळ झालेलं आहेत आणि रोप ची कंडिशनसुद्धा चांगली झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पहा, म्हणजे एकदम रोप हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारे आता रोपाचा जो वाकडेपणा होता तो तुम्हाला कुठेही दिसणार नाही, या प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर म्हणजे निश्चितच आपल्याला ह्या फवारणीचा रिझल्ट आलेला आहे. तर आपल्याला पाहिजे होती की ह्या फवारणीचा रिझल्ट येतोय की नाही त्यासाठी आपण ही फवारणी घेतली होती. तर त्या फवारणीने आपल्या रोपाची वाढसुद्धा देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि कुठे रोपाला पिवळेपणा, जे शेंडे वाकडे वगैरे हे आपल्याला कुठे या ठिकाणी आता दिसणार नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे त्या फवारणीचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे. या प्रकारे आता हे रोप एकदम चांगल्या प्रकारे साधारणपणे 10-1 दिवसामध्ये लावायलासुद्धा हे रोप आता येईलच. अशा प्रकारे हे रोप एकदम चांगल्या प्रकारे हिरवगार झालेलं आहे. तुम्ही आता पाहू शकतात की इकडेसुद्धा एकदम रोप हे चांगलं झालं आहे. आता ऊन असल्यामुळे नीट व्यवस्थित दिसत नाही, पण एकदम रोप हे हिरवगार झालेलं आहे. तर निश्चितच तुम्हीसुद्धा ह्या फवारणी करू शकता. तर त्याच्यासाठी जे आहे कॅब्रोटॉप हे आपण 40 ते 45 ग्रॅम घ्यायचं आहे आणि जे एक्झोडोस आहे हे आपल्याला 30 ml घ्यायचं आहे. हे एक्झोडोस जे आहे हे एक प्लांट प्रोटेक्टर आहे, ह्या म्हणजे एक चांगल्या प्रकारे प्लांट प्रोटेक्टर आहे. त्याच्यामुळे रोपाची वाढसुद्धा देखील चांगली होते, कोणत्या प्रकारे कीटकांचा प्रादुर्भावसुद्धा होत नाही आणि एक ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामुळे एकदम खूप चांगल्या प्रकारे याचा दोन्हींचा रिझल्ट आलेला आहे आणि याची फवारणी तुम्ही कांद्याला पण करू शकतात. कांद्यालासुद्धा याचा निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होतो. आम्ही कांद्यासाठी आणलं होतं आणि कांद्यालासुद्धा याचा एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट पण आलेला आहे. निश्चितच रोपालासुद्धा याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. आता ह्या फवारणीने नेमकी काय फायदे आपल्याला झाले, जे रोप वाकडं तिकडं होतं ते सरळ झालेले नाही, पण जे नवीन वाकडं तिकडं होण्याचा जो प्रकार होता तो जागेवरती स्टॉप झालेला आहे आणि जे काही कमी प्रमाणात वाकडं तिकडं होते तर ते सरळ होण्यास पण रोप आपल्याला मदत झालेली आहे. पर जे शेंडे पिवळे पडत होते ते शेंडे पिवळे पडायचे स्टॉप होऊन जे नवीन शेंडे आहे हा शेंडा हिरवागार हिरवे वगैरे शेंडे या प्रकारे झालेले आहे. आणि एक रोपाचा जो रंग आहे हे एक असा गडद हिरव्या कलरचा रंग
या ठिकाणी रोपाला आलेला आहे. अशा प्रकारे ह्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, निश्चितच जर तुमचं रोप हे ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण व्हिडिओ पाहिले असेल ज्याप्रमाणे वाकडं जर होत असेल तर निश्चितच तुम्ही या फवारणीचा अवलंब करा. जरा शिका हा स्प्रे मागाचा आहे पण निश्चितच तुम्हाला याचा फायदा देखील चांगल्या प्रकारे होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्र ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.